आज आपण सोल्यूशन ऑफ इंटिग्रल इक्वेशनचे काही एक्झाम्पल बघू. व्हेरीफाय दॅट वाय ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2 इज अ सोल्यूशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ 0 to x वाय ऑफ टी अपॉन अंडर रूट ऑफ एक्स मायनस टी डी टी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स. गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, गिवन इंटिग्रल इक्वेशन इज इंटिग्रेशन ऑफ 0 to x वाय ऑफ टी अपॉन अंडर रूट ऑफ एक्स मायनस टी डी टी, याला इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. अल्सो आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, वाय ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2, वाय ऑफ एक्स इज इक्वल 1/2 पण गिवन दिलेला आहे. तसंच आपल्याला वाय ऑफ टी इज इक्वल टू 1/2 पण लिहिता येते, याला याला इक्वेशन नंबर 2 देऊन देऊ. कन्सिडर द एल एच एस ऑफ इक्वेशन नंबर 1, कन्सिडर करू आपण इक्वेशन नंबर 1 एल एच एस. काय येईल आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ 0 to x वाय ऑफ टी अपॉन अंडर रूट ऑफ एक्स मायनस टी इंटू डी टी इज इक्वल टू 0 to x 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स मायनस टी इंटू 1/2 इंटू डी टी. 1/2 कुठून घेतला, आपण वाय ऑफ टीची व्हॅल्यू पुट केली, इज इक्वल टू 1/2 आपण बाहेर काढलं. 1/2 इंटिग्रेशन ऑफ 0 to x 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स मायनस टी डी टी इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ 0 to x 1 अपॉन ब्रॅकेट एक्स मायनस टी ब्रॅकेट 1/2 टी टी. 1/2 डी टी एक्स मायनस 1/2 डी टीला लिहिता येते अंडर रूट ऑफ एक्स मायनस टीमध्ये. इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट एक्स मायनस टी पॉवर 3/2 प्लस 1 अपॉन 1/2 इंटू मायनस 1 इंटिग्रेशन ऑफ 0 to x एक्स मायनस टी 3/2 प्लस 1 इंटिग्रेशन ऑफ एक्स मायनस टी याला वरी नेलं तर 3/2 प्लस 1 लिहिता येते अपॉन खाली काय राहिलं मग 1/2 इंटू मायनस 1 इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट एक्स मायनस टी मायनस 1/2 एक्स मायनस टी इथे काय राहिला मग 1/2 अपॉन 1/2 इंटू मायनस 1 ब्रॅकेट क्लोज 0 to x 1/2 इथून मायनस 2 बाहेर घेतला मग राहिलं का इथं एक्स मायनस टी पॉवर 1/2 ब्रॅकेट क्लोज 0 to x इज इक्वल टू मायनस 1 राहिले इथं. लिमिट पुट केली असता इथं 0 मायनस अंडर रूट एक्स इज इक्वल टू 0 into 0 अंडर रूट ऑफ एक्स इज इक्वल टू आर एच एस ऑफ इक्वेशन नंबर 1. हेन्स वाय ऑफ इज इक्वल टू 1/2 इज अ सोल्यूशन ऑफ गिवन इंटिग्रल इक्वेशन. एक्झाम्पल नंबर 3, डिफाईन अ इंटिग्रल इक्वेशन अँड मेन्शन इट्स टाईप्स अँड डिफाईन देन अल्सो शो दॅट वाय ऑफ एक्स इज इक्वल टू 3 इज देन द सोल्यूशन ऑफ इंटिग्रल इक्वेशन. एक्स क्यूब इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to x एक्स मायनस टी होल स्क्वेअर वाय ऑफ टी डी टी अँड स्टेट द टाईप ऑफ दिस इंटिग्रल इक्वेशन. गिवन काय दिलेलं आहे आपण पहिले बघून घेऊ. द गिवन इंटिग्रल इक्वेशन इज एक्स क्यूब इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to x एक्स मायनस टी होल स्क्वेअर इंटू वाय ऑफ टी टू डी टी, याला इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. अजून काय गिवन आहे ते पण आपण पाहून लिहून घेऊ. वाय ऑफ एक्स इज इक्वल टू 3 गिवन आहे, याला वाय ऑफ टी इज इक्वल टू 3 सुद्धा लिहिता येते, याला इक्वेशन नंबर 2 दिलं. आर एच एस ऑफ इक्वेशन 1 इंटिग्रेशन ऑफ 0 to x एक्स मायनस टी होल स्क्वेअर इंटू वाय ऑफ टी इंटू डी टी इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to x एक्स मायनस टी होल स्क्वेअर वाय ऑफ टीची व्हॅल्यू काय दिलेली आहे 3 इक्वेशन नंबर 2 इथे 3 पुट केलं इंटू डी टी. 3 आपण बाहेर काढलं इंटिग्रेशन ऑफ 0 to x एक्स क्यूब मायनस 2x टी प्लस टी स्क्वेअर इंटू डी टी. हे आपण इथं कसं आलं, याला आपण फॉर्म्युला लावला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. याला आपण ए कन्सिडर केलं, याला आपण बी कन्सिडर केलं, फॉर्म्युला लावला, काय झालं इथं एक्स स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी म्हणजे एक्स इंटू टी प्लस बी स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर इंटू डी टी. 3 बाहेर ॲज इट इज ब्रॅकेट एक्स स्क्वेअर इंटू टी इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर, त्याचं इंटिग्रेशन काय येते एक्स स्क्वेअर
इंटू टी माइनस इंटीग्रेशन ऑफ टू एक्स टी, इंटीग्रेशन ऑफ टू एक्स टी, टू एक्स टी स्क्वेयर अपॉन टू प्लस इंटीग्रेशन ऑफ टी स्क्वेयर टी टू दी पावर थ्री अपॉन थ्री ब्रैकेट जीरो टू एक्स थ्री ब्रैकेट एक्स क्यूब माइनस टू एक्स क्यूब अपॉन टू प्लस एक्स क्यूब अपॉन थ्री माइनस जीरो. इथं काय केलं आपण लिमिट पुट केली एक्स ची आणि झिरोची. एक्स टू दी पॉवर टी लिमिट पुट केलं असता इथं काय भेटेल एक्स क्यूब मायनस इथे लिमिट टू एक्स टू दी पॉवर टू लिमिट पुट केली असता टू एक्स क्यूब अपॉन टू भेटेल प्लस एक्स टी टू दी पॉवर थ्री अपॉन थ्री लिमिट पुट केली असता एक्स पॉवर थ्री अपॉन थ्री भेटेल मायनस झिरो पुट केली असता झिरो भेटेल. नंतर काय राहिलं इथं थ्री ब्रॅकेट टू एक्स क्यूब मायनस टू एक्स क्यूब अपॉन टू प्लस एक्स क्यूब अपॉन थ्री. याला कसं लिहिता येईल आपल्याला थ्री एक्स क्यूब अपॉन थ्री, थ्री थ्री गेट कॅन्सल इज इक्वल टू एक्स क्यूब. एल एच एस ऑफ इक्वेशन वन हेन्स वाय ऑफ थ्री इज अ सोल्यूशन ऑफ गिवन इंटिग्रल इक्वेशन. आपल्याला गिवन इंटिग्रल इक्वेशनचं सोल्यूशन मिळालं. नंतर एक्झाम्पल नंबर फोर ते पण बघून घेऊ आपण. शो दॅट वाय ऑफ एक्स इज इक्वल टू वन इज द सोल्यूशन ऑफ द इंटिग्रल इक्वेशन वाय ऑफ एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ झिरो टू वन एक्स ब्रॅकेट ई टू द पॉवर एक्स टी मायनस वन ब्रॅकेट क्लोज वाय ऑफ टी इंटू डी टी इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स मायनस एक्स. आपल्याला दिलेलं काय हिअर द गिवन इंटिग्रल इक्वेशन वाय ऑफ एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ झिरो टू वन एक्स ब्रॅकेट ई टू द पॉवर एक्स मायनस वन ब्रॅकेट क्लोज वाय ऑफ टी डी टी इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स मायनस एक्स. याला इक्वेशन नंबर वन देऊन देऊ. आणखी काय घेऊन दिलेलं आपल्याला वाय ऑफ एक्स इज इक्वल टू वन ते पण लिहून घेतो आपण. ह्यालाच वाय ऑफ टी इज इक्वल टू वनसुद्धा लिहिता येते. कन्सिडर करू आपण एल एच एस ऑफ सोल्यूशन इक्वेशन नंबर वन वाय ऑफ एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ झिरो टू वन एक्स ब्रॅकेट ई टू द पॉवर एक्स टी मायनस वन वाय ऑफ टी टी टी. यालाच कसं लिहिता येते आपल्याला वाय ऑफ एक्सची व्हॅल्यू वन दिलेली आहे म्हणून इथं वन घेतली. वन प्लस इंटिग्रेशन ऑफ झिरो टू एक्स एक्स इंटू ब्रॅकेट ई टू द पॉवर एक्स टी मायनस वन इंटू वन वाय ऑफ टीची व्हॅल्यू पण वन दिलेली आहे म्हणून इथं वन पुट केली इंटू डी टी. वन प्लस इंटिग्रेशन ऑफ झिरो टू वन एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स टी मायनस वन इंटू डी टी इज इक्वल टू वन प्लस एक्स बाहेर काढला आपण इंटिग्रेशन ऑफ झिरो टू वन ई टू द पॉवर एक्स टी मायनस वन इंटू डी टी. वन प्लस ब्रॅकेट ई टू द पॉवर एक्स टी अपॉन एक्स मायनस टी ब्रॅकेट क्लोज झिरो टू वन. वन प्लस एक्स ब्रॅकेट ई टू द पॉवर एक्स अपॉन एक्स मायनस वन ब्रॅकेट क्लोज मायनस ई टू द पॉवर झिरो अपॉन एक्स मायनस झिरो ब्रॅकेट क्लोज. ई टू द पॉवर एक्स कसं आलं इथं ई टू द पॉवर एक्स अपॉन एक्स इथं लिमिट पुट केली ई टू द पॉवर एक्स वन पुट केला असता इथं काय मिळेल आपल्याला ई टू द पॉवर एक्स अपॉन एक्स मायनस टीच्या टीच्या जाग्यावर वन पुट केला असता वन मायनस नंतर जे झिरो पुट केली असती इथं ई टू द पॉवर झिरो अपॉन एक्स मायनस झिरो. वन प्लस एक्स ब्रॅकेट ई टू द पॉवर एक्स अपॉन एक्स मायनस वन मायनस इथे काय उरलं वन अपॉन एक्स. वन प्लस एक्स ब्रॅकेटच्या अंदर टाकला इंटू ई टू द पॉवर एक्स अपॉन एक्स मायनस एक्स मायनस एक्स अपॉन एक्स. इथं एक्स कसा आला इथं आहे ना वाय वाय अपॉन एक्सची व्हॅल्यू वन दिलेली आहे म्हणून इथं आपण एक्स घेतला. मग इथे काय आलं इज इक्वल टू ब्रॅकेट वन प्लस एक्स ई टू द पॉवर एक्स मायनस वन प्लस वन मायनस वन गेट कॅन्सल. काय राहिलं मग इथं इज इक्वल टू एक्स ई टू द पॉवर एक्स अपॉन एक्स मायनस एक्स.
इज इक्वल टू यालाच कसं लिहिता येते ई टू द पॉवर एक्स मायनस एक्स 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 कॅन्सल इज इक्वल टू आर एच एस ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर फाईव्ह पाहून घेऊ आपण. शो दॅट वाय ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स ई टू द पॉवर एक्स इज द सोल्यूशन ऑफ वाय ऑफ एक्स इज इक्वल टू साईन एक्स प्लस टू इंटिग्रेशन ऑफ झिरो टू एक्स कॉस एक्स मायनस टी वाय ऑफ टी डी टी. गिवन इंटिग्रल इक्वेशन काय दिलेलं आपल्याला ते लिहून घेऊ आधी. वाय ऑफ एक्स इज इक्वल टू साईन एक्स प्लस टू इंटिग्रेशन ऑफ झिरो टू एक्स कॉस एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस टी ब्रॅकेट क्लोज वाय ऑफ टी डी टी. ऑल्सो वी हॅव गिवन काय दिलेलं आहे आपल्याला. वी हॅव टू गिवन दॅट वाय ऑफ टी इज इक्वल टू एक्स मायनस ई टू द पॉवर एक्स ई टू द पॉवर एक्स वाय ऑफ टी टी ई टू द पॉवर टी. नाव कन्सिडर करू आपण एल एच एस ऑफ इक्वेशन वन इज इक्वल टू काय साईन एक्स प्लस टू इंटिग्रेशन ऑफ झिरो टू एक्स कॉस एक्स एक्स मायनस टी वाय ऑफ टी इंटू डी टी. काय उरलं आपल्याकडे साईन एक्स प्लस टू इंटिग्रेशन ऑफ झिरो टू एक्स टी ब्रॅकेट ई टू द पॉवर टी कॉस एक्स मायनस टी इंटू डी टी. आपण कॉस एक्स मायनस टी टी ई टू द पॉवर डी टीला सेपरेट लिहिलं आपण. मग याला आपण फर्स्ट कन्सिडर करू फर्स्ट आणि याला सेकंड पार्ट कन्सिडर करू. मग आपण इथं डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय केला कसा साईन एक्स प्लस टू होल ब्रॅकेट टी ई टू द पॉवर टी अपॉन वन स्क्वेअर प्लस मायनस वन स्क्वेअर कॉस एक्स मायनस टी मायनस साईन एक्स मायनस टी ब्रॅकेट क्लोज झिरो टू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ झिरो टू एक्स वन ई टू द पॉवर टी अपॉन वन स्क्वेअर प्लस मायनस वन स्क्वेअर ब्रॅकेट कॉस एक्स मायनस टी मायनस साईन एक्स मायनस टी ब्रॅकेट क्लोज इंटू टी टी. इथं काय केलं आपण ए इज इक्वल टू वन घेतलं बी इज इक्वल टू मायनस वन घेतलं आणि इथे साईन एक्स प्लस टू ब्रॅकेट टी ई टू द पॉवर टी अपॉन मायनस वन स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर इथे डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय केला. कोणता फॉर्म्युला अप्लाय केला इंटिग्रेशन ऑफ ई टू द पॉवर ए एक्स कॉस बी एक्स प्लस सी इंटू डी एक्स. हे काय होते ई टू द पॉवर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज ए कॉस बी एक्स प्लस सी मायनस बी इंटू साईन ऑफ बी एक्स प्लस सी. डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय केला आपण इथं. नंतर आपल्याला काय मिळालं फॉर्म्युला अप्लाय केल्यावर साईन एक्स प्लस टू होल ब्रॅकेट एक्स ई टू द पॉवर एक्स. आपण इथं लिमिट पुट केली एक्स ई टू द पॉवर एक्स टी ई टू द पॉवर टीच्या जागा लिमिट पुट केली असता एक्स ई टू द पॉवर एक्स अपॉन टू वन स्क्वेअर प्लस मायनस वन स्क्वेअर काय मिळेल आपल्याला टू ब्रॅकेट कॉस झिरो. लिमिट पुट केली असता एक्स मायनस टी ही कॉस झिरो मिळेल मायनस लिमिट पुट केली असता साईन झिरो मिळेल आणि लिमिट झिरो पुट केली असता झिरो मिळेल आपल्याला मायनस वन बाय टू मायनस वन बाय टू इंटिग्रेशन ऑफ झिरो टू एक्स ई टू द पॉवर टी इंटिग्रेशन ऑफ झिरो टू एक्स ई टू द पॉवर टी वन बाय टू आपण बाहेर लिहिला इथं. नंतर कॉस एक्स एक्स मायनस टी इंटू डी टी प्लस वन बाय टू इंटिग्रेशन ऑफ झिरो टू एक्स ई टू द पॉवर टी साईन एक्स एक्स टी डी टी झिरो टू एक्स ई टू द पॉवर टी. तर इथं लिमिट पुट केली असता कॉस एक्स मायनस टी डी टी प्लस वन बाय टू इंटिग्रेशन ऑफ झिरो टू एक्स ई टू द पॉवर एक्स साईन एक्स एक्स मायनस टी. इथं आपण सेपरेट लिहिलं कॉस एक्स मायनस टी मायनस साईन एक्स मायनस टी
कसं सेपरेट लिहिलं, 1/2 बाहेर काढला, इंटिग्रेशन ऑफ 0 to x ई टू दी पॉवर टी कॉस एक्स मायनस टी डी टी प्लस इंटिग्रेशन ऑफ 1/2 ई टू दी पॉवर टी साईन एक्स मायनस टी इंटू डी टी. आर एच एस ऑफ इक्वेशन 1 दिलेलं आहे ते काय आहे बघून आपण, साईन एक्स प्लस एक्स ई टू दी पॉवर एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 to x ई टू दी पॉवर टी कॉस एक्स इन कॉस एक्स ब्रॅकेट एक्स मायनस टी ब्रॅकेट क्लोज डी टी प्लस इंटिग्रेशन ऑफ 0 to x ई टू दी पॉवर टी साईन एक्स मायनस टी इंटू डी टी. इथे पण आपण डायरेक्ट फॉर्म्युलाज अप्लाय करू, साईन एक्स प्लस एक्स ई टू दी पॉवर एक्स साईन एक्स एक्स ई टू दी पॉवर एक्स मायनस ई टू दी पॉवर टी अपॉन 1² प्लस मायनस 1² इंटू कॉस एक्स मायनस टी मायनस साईन एक्स मायनस टी प्लस ई टू दी पॉवर टी 1² प्लस मायनस 1² इंटू साईन एक्स मायनस टी प्लस कॉस एक्स मायनस टी ब्रॅकेट क्लोज लिमिट 0 to x. इथे पण तोच फॉर्म्युला अप्लाय केला आपण, ए इज इक्वल टू 1 घेतलं, बी इज इक्वल टू मायनस 1 घेतला, ए इज इक्वल टू 1 घेतला, बी इज इक्वल टू मायनस 1 घेतला आणि फॉर्म्युला अप्लाय केला आपण, इंटिग्रेशन ऑफ ए टू दी पॉवर एक्स साईन एक्स बी एक्स प्लस सी इंटू डी एक्स. हे फॉर्म्युला काय होईल, ई टू दी पॉवर ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए साईन बी एक्स प्लस सी मायनस बी कॉस बी एक्स प्लस सी असा होईल फॉर्म्युला. हा फॉर्म्युला इथं आपण डायरेक्ट अप्लाय केला, नंतर आपल्याला काय मिळालं, साईन एक्स प्लस एक्स ई टू दी पॉवर एक्स मायनस लिमिट पुट केली असता ई टू दी पॉवर टी काय मिळेल, ई टू दी पॉवर एक्स अपॉन 1² प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1² काय भेटेल, 2 इंटू कॉस 0 मायनस साईन 0. एक्स लिमिट पुट केली असता कॉस एक्स मायनस टी 0 साईन एक्स मायनस टी 0 मायनस 0 लिमिट पुट केली असता ई टू दी पॉवर 0 अपॉन 2 कॉस एक्स मायनस साईन एक्स प्लस ई टू दी पॉवर टीच्या जागा लिमिट पुट केली असता ई टू दी पॉवर एक्स अपॉन 1² प्लस मायनस 1² हे काय मिळेल आपल्याला, 2 इंटू साईन 0 प्लस कॉस 0 साईन 0 प्लस कॉस 0 मायनस ई टू दी पॉवर 0 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट साईन एक्स प्लस कॉस एक्स. आपण लिमिट पुट केली इथं ई टू दी पॉवर टीच्या जागेवर एक्स पुट केलं, ई टू दी पॉवर टीच्या जागेवर 0 पुट केलं, हे व्हॅल्यू भेटले आपल्याला. इज इक्वल टू साईन एक्स, इथे काय राहिलं मग, साईन एक्स प्लस एक्स ई टू दी पॉवर एक्स मायनस ई टू दी पॉवर एक्स अपॉन 2 प्लस हे कॉस 0 हे तर 0 राहील, ई टू दी पॉवर 0/2. नंतर काय भेटलं, ई टू दी पॉवर एक्स प्लस कॉस एक्स अपॉन 2 कॉस एक्स अपॉन 2 मायनस साईन एक्स अपॉन 2 प्लस ई टू दी पॉवर एक्स बाय 2 मायनस 1/2 टू साईन एक्स मायनस 1/2 इंटू कॉस एक्स. इथे काय राहिलं, इज इक्वल टू हे कॉस एक्स प्लस मायनस साईन बाय 2x हे कॅन्सल, मायनस ई टू दी पॉवर एक्स बाय 2 प्लस ई टू दी पॉवर एक्स बाय 2 गेट कॅन्सल. इथे काय राहिलं मग, साईन एक्स प्लस एक्स ई टू दी पॉवर एक्स मायनस साईन एक्स साईन एक्स साईन एक्स प्लस साईन एक्स मायनस साईन एक्स गेट कॅन्सल. काय उरलं मग, एक्स ई टू दी पॉवर एक्स म्हणजेच काय आलं आपल्याला, आर एच एस ऑफ इक्वेशन फर्स्ट इज इक्वल टू एक्स ई टू दी पॉवर एक्स. वाय इज इक्वल टू एक्स ई टू दी पॉवर एक्स इज द सोल्यूशन ऑफ गिवन इंटिग्रल इक्वेशन. एक्झाम्पल नंबर 6 आहे ते पण पाहून घेऊ आपण. डिफाईन द
होमोजिनियस वोल्टेरा इंटीग्रल इक्वेशन ऑफ अ सेकंड टाइप एंड ऑल्सो वेरीफाई हेनर वाई ऑफ एक्स इज इक्वल टू टू ए टू द पावर एक्स इंटू ब्रैकेट एक्स माइनस वन बाय थ्री ब्रैकेट क्लोज इज द सोल्यूशन ऑफ y of x is equal to 2x e to the power x minus 2 integration of 0 to 1 e to the power x minus t y of t dt. Given ka dilela aplela solution of given integral equation y of x is equal to 2x e to the power x minus 2 0 to 1 e to the power x minus t into y of t into dt. Yala equation number 1 deun deu apan. Also given ka hai, y of x is equal to 2x e to the power x bracket x minus 1 by 3 bracket close y of t is equal to 2 e to the power t into bracket t minus 1 by 3 la equation number 2 devundu. Consider RHS of equation first. Consider karu apan right hand side equation first chi. 2x e to the power x minus 2 integration of 0 to 1 e to the power x minus t into y of t into dt. 2x e to the power x minus 2 integration of e to the power x minus t into 2 e to the power t into bracket t minus 1 by 3 into dt. 2 e to the power t minus 1 by 3 हे कुठून लिहिलं आपण equation number 2 वरून y of t ची value put केली आपण इथं. 2x e to the power x minus 4 integration of 0 to 1 e to the power x minus t e to the power t into bracket t minus 1 by 3 into dt. हा 4 कुठून घेतला आपण 2 into 2 4 2x e to the power t हा 4 इथं आला integration of 0 to 1 e to the power x minus t e to the power t राहिला इथं into bracket t minus 1 by 3 into dt is equal to 2x e to the power x minus 4 e to the power x integration of 0 to 1 e to the power minus t into e to the power t into bracket t minus 1 by 3 into dt. आपण इथं सेपरेट केलं e to the power minus t आणि e to the power t x बाहेर घेतला आपण e to the power x 4 ला is equal to 2x e to the power x minus 4 e to the power x integration of 0 to 1 t minus 1 by 3 into dt is equal to x 2x e to the power x minus 4 e to the power x integration of 0 to 1 t minus 1 by 3 dt. 2x e to the power x minus 4 e to the power x integration of t square by 2 minus integration of 1 by 3 t bracket close 0 to 1. नंतर काय राहिलं आपल्याकडे इज इक्वल टू 2x e टू द पॉवर x मायनस 4 e टू द पॉवर x ब्रॅकेट मायनस 1 बाय 2 मायनस 1 बाय 3 मायनस 0 ब्रॅकेट क्लोज. हे 1 बाय 2 मायनस 1 बाय 3 इथं लिमिट पुट केली असता आपण t टू द पॉवर 2 बाय 2 इथं काय मिळेल आपल्याला 1 बाय 2 मायनस 1 बाय 3 इंटू t इथं लिमिट पुट केली असता 1 बाय 3 मिळेल मायनस 0 पुट केली असता 0 मिळेल इज इक्वल टू 2x e टू द पॉवर x minus 4 e to the power x into bracket 3 minus 2 upon 6 bracket close. इथे काय राहील 3 minus 2 by 6 is equal to 2x e to the power x minus 4 by 6 into e to the power x. हे 4 इथे घेतला e to the power बाहेर लिहिला आपण 3 minus 2 1 4 by 6 into e to the power x is equal to 2x e to the power x minus इथे काय राहील 4 बाय 6 च्या जागेवर 2 बाय 3 इंटू ई टू द पॉवर एक्स याला डिवाइड केला आपण 2 नी मग काय उरलं आपल्याकडे इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 1 बाय 3 2 असं लिहिता येते आपल्याला ई टू द पॉवर एक्स एक्स मायनस 1 बाय 3 ब्रॅकेट क्लोज टू द पॉवर 2 is equal to 2 e e to the power x into bracket x minus 1 by 3 bracket close
is equal to y of x. Hence, y of x is equal to 2 e to the power x into bracket x minus 1 by 3 is the solution of given integral equation.